मोतीबाग तालमीची स्थापना शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी केली होती तर केली cogde, जी काही मोतीबाग तालीम होती त्याची स्थापना शाहू महाराजांनी केली होती बघा ऑप्शन क्रमांक बी अठराशे पंच्याण्णवमध्ये करण्यात आली होती किंवा अठराशे पंच्याण्णवमध्ये मोतीबाग तालमीची स्थापना केली होती कोणी शाहू महाराजांनी नेक्स्ट बघा चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टामध्ये आली जे काही चौरी चौरा घटना होती त्यानंतर कोणती चळवळ डायरेक्ट संपुष्टामध्ये आली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जी काय असहकार चळवळ होती कोणती असहकार चळवळ डायरेक्ट बागा काय झाली संपुष्टामध्ये आली होती कशी झाली होती संपुष्टामध्ये आली होती नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण पुढचा प्रश्न बघा सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दात विराज शिंदे यांनी कोणाच्या नावाचा गौरव केलेला आहे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दामध्ये जे काही वीराज शिंदेवती यांनी कोणाच्या नावाचा गौरव केलेला आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी शाहू महाराज यांचा गौरव केलेला आहे कशा कोणाचा केलेला बघा या ठिकाणी शाहू महाराज यांचा गौरव केलेला आहे नेक्स्ट बघा शी वाज अ किंग बट डेमोक्रॅटिक किंग या शब्दात राजर्षी शाहू महाराजांचा गौरव खालीलपैकी कोणी केला शी वाज अ किंग बट डेमोक्रॅटिक किंग या शब्दाचा शाहू महाराजांनी गौरव कोणी केलेला आहे म्हणजे शाहू महाराजांचा गौरव खालीलपैकी कोणी केला राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी भाई माधवराव बागल यांनी केलेला आहे कोणी लक्षात ठेवा भाई माधवराव बागल यांनी तुम्ही जर कंबाईनला प्रश्नपत्रिका बघितल्या तर शाहू महाराजांवर हमखास प्रश्न विचारला जातो त्यामुळे हे सगळे प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत नेक्स्ट पहा सव्वीस जुलै एकोणीसशे दोनमध्ये मध्ये कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे तर बघा सव्वीस जुलै एकोणीसशे दोन मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या तर पन्नास टक्के जागा काय केल्या होत्या बघा राखीव ठेवण्यात आल्या होत्या किती पन्नास टक्के नेक्स्ट पहा अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली होती कशाची अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली होती राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये कधी एकोणीसशे बेचाळीसला अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती लक्षात ठेवा एकोणीसशे मध्ये अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन हे काय बा शूद्र जगद गुरु अशी टीका विष्णू शास्त्री चिपळूकर यांनी कोणावरती केली शूद्र जगद अशी टीका विष्णू शास्त्री चिपळूकर यांनी कोणावरती केली राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी महात्मा फुले लक्षात ठेवा महात्मा फुले पुढचा प्रश्न आहे बघा महात्मा फुले यांनी मागासवर्गीयांसाठी मंडळी या संस्थेची स्थापना टिंबटिंब वर्षी या टिंबटिंब या ठिकाणी केली तर जे काही मागास वर्गीयांसाठी मंडळी या संस्थेची स्थापना अठराशे त्रेपन्न इथे बघा ऑप्शन क्रमांक अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये पुणे या ठिकाणी केली कधी अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये पुणे या ठिकाणी केली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे नीतीचे शिल्पकार आणि शांतीदूत म्हणून कोणास ओळखले जातं विदेश नीतीचे शिल्पकार आणि शांतीदूत म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखलं जातं कोणाला पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखलं जातं नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा दहीहंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी ने केली दहीहंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी ने कोणी केलं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एस डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी केलं कोणी केलं डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी दहीहंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी नेक्स्ट आहे बघा प्रयाग येथे भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष कोण होते प्रयाग या ठिकाणी भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी संत तुकडोजी महाराज होते लक्षात ठेवा संत तुकडोजी महाराज प्रयाग येथे भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते संत तुकडोजी महाराज पुढचा प्रश्न आहे बघा एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी रेमन मॅक्सेस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये किंवा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये रॅमन मॅक्सेस या पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं तर पहा बाबा आमटे यांना सन्मानित करण्यात आलं कोणाला बाबा आमटे यांना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये काय करण्यात आले सन्मानित करण्यात आलं नेक्स्ट पहा एक गाव एक पानवठा ही मोहीम कोणी राबवली एक गाव एक पानवठा ही जी काही मोहीम आहे खालीलपैकी कोणी राबवली होती राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी बाबा आडाओ यांनी ही मोहीम राबवली होती कोणी ऑप्शन क्रमांक सी बाबा आडाव एक गाव एक पानवटा ही मोहीम कोणी राबवली होती बाबा आडाव यांनी राबवली होती माहिती अधिकाराचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं माहितीच्या अधिकाराचं जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखलं जातं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी अण्णा हजार यांना काय केलं जातं ओळखलं जातं कोणाला अण्णा हजार यांना ओळखलं जातं पंडिता आणि सरस्वती काय प्रश्न आहे बा पंडिता आणि सरस्वती या पादव्यांनी खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं पंडिता आणि सरस्वती या पादव्यांनी खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी रामाबाई रानडे यांना लक्षात ठेवा पुढीलपैकी कोणता शब्द हा ओढ या शब्दाचा अर्थ नाही पुढीलपैकी कोणता शब्द ओढ या शब्दाचा अर्थ नाही विचारला आपल्याला तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार ध्येय याचा काय बघा अर्थ नाही बाकीचे बघा सगळे अर्थ होतेत आकर्षण हौस इच्छा हे काय बघा ओवढ्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न बघा पुढील शब्द समूहाबद्दल पर्यायामधून एक शब्द शोधायचा आहे ईश्वर आहे असे मानणारा तर आपण बघा ईश्वर आहे असं मानणाऱ्याला आपण काय म्हणतो आस्तिक असं म्हणतो आणि ईश्वर नाही असं मानणाऱ्याला आपण काय म्हणतो नास्तिक असं म्हणतो बघा पुढचा प्रश्न बघा खाली पुढील पर्यायापैकी कोणता शब्द कानडी भाषेतील असून मराठी भाषेमध्ये वापरलेला आहे तर पुढील पर्यायापैकी कोणता शब्द आहे जो कानडी भाषेतील असून मराठी भाषेमध्ये वापरलेला तर बघा किल्ली हा शब्द आहे लक्षात ठेवा किल्ली इथं बघा कानडी भाषेमध्ये पैद पंक आणि किल्लीमध्ये सुद्धा काही तर आला लक्षात किल्ली, किल्ली शब्द दिसला तो डायरेक्ट म्हणायचं कानडी हा कोणता कानडी आगला प्रश्न आहे पुढील पर्यायापैकी विशेष नाम ओळखायचं आहे पुढील पर्यायापैकी विशेष नाम आपल्याला लगेच दिसतंय मुंबई विशेष नाम हे बघा ठेवलेलं नाव असतं जे काय आपण आपले घरचे ठेवते दगड्या पिंट्या हे काय आपले ठेवलेले नाव आहेत बरोबर आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी उभा आहे नववी अव्य असलेला शब्द ओळखायचा आहे पुढील पैकी उभा आहे नववी अव्य असलेला शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी बघा परंतु हा काय बघा उभा आहे नववी असलेला शब्द आहे कोणता परंतु पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दास योग्य शब्दी संधी पर्याय निवडायचंय आहे अति तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सी अत्युत्तम हे करायचं राईट आन्सर आहे पुढील पर्यायापैकी स्वर कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे पुढील पर्यायापैकी स्वर कोणता आहे तो ओळखायचा आहे पटकन ओळखायचा आहे स्वर तर आपल्याला कळते ए हा काय बघा स्वर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी हा जो काय ए हा काय आहे नेक्स्ट पहा मुलाने आंबा खाल्ला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे मुलाने आंबा खाल्ला राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक एक कर्मणी प्रयोग बरोबर कर्मणी प्रयोग पुढचा प्रश्न आहे बघा अरे रे सचिन तेंडुलकर आउट झाला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची हो Next, तर यामध्ये बघा केवळ प्रयोगी अव्य आहे जेव्हा बघा उद्घर्वाचे चिन्ह आहे काय असतं केवळ प्रयोगी अव्य असतं नेक्स्ट मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा हे कोणत्या अर्थाचं वाक्य आहे मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा हे कोणत्या अर्थाचं वाक्य आहे तर बघा हे आज्ञार्थी बघा कोणतं वाक्य आहे ऑप्शन क्रमांक बी आज्ञार्थी बघा पुढचा प्रश्न काय मी बायलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणतं आहे ते ओळखायचं मी बायलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणतंही ते ओळखायचं आहे तर यामध्ये बैलाला काय बघा कर्म या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा माझ्या भावाचे कापड दुकान आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण अधोरेखित शब्द दर्शवतं माझ्या भावाचं कापड दुकान आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन हे काय बघा नामसार येते लक्षात ठेवा माझ्या भावाचं कापड दुकान आहे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे नामसार येते बघा खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार खालील नाही खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही तर हे बघा भावाचक सर्वनामाचा प्रकार नाही बाकीचे बघा दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनामाचं काय होईल बघा कोणी कोणास हसू नये हे काय बघा अनिच्छित आहे माहीतच नाही कोणीच कोणाला हसायचं नाही मग काय करायचं या पुढचा प्रश्न सलाते आणि सलानाते हे कोणत्याही व्यक्तीचं प्रत्यय सलाते व सलानाते हे कोणत्याही व्यक्तीचे प्रत्येक तर बघा हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत कोणत्या द्वितीय या विभक्तीचे प्रत्यय आहेत पुढचा प्रश्न आहे बघा मोती या शब्दाचे अनेक वशषणी रूप कोणतं होईल तर मोती या शब्दाचं अनेक वशषणी रूप काय होईल बघा मोत्ते लक्षात ठेवा मोती या शब्दाचं अनेक वचणे काय होईल बघा मोत्ते हे होऊन जाईल पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणतं आहे खालीलपैकी आपल्या देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणतं आहे राईट आन्सर आहे बघा खालीलपैकी कोणतं लष्करी पदक सर्वोच्च तर परमवीर चक्र ऑप्शन क्रमांक ए परमवीर चक्र हे सर्वात मोठं काय बघा किंवा सर्वोच्च लष्करी पदके ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यातून वाहत नाही आता कोणती नदी आपल्याला विचारली तर राईट आन्सर आहे बघा जी काही नर्मदा नदी बघा ही लातूर जिल्ह्यातून वाहत नाही पुढचा प्रश्न आहे लातूर जिल्ह्यास खालीलपैकी कोणता जिल्हा सीमेलगत नाही म्हणजे लातूर जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमाटच होत नाही राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार हिंगोली लक्षात ठेवा हिंगोली या जिल्ह्याची सीमा टच होत नाही लातूरला पुढचा प्रश्न आहे दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे दिवंगत झाले तेव्हा केंद्र शासनात कोणत्या मंत्रालयाचे मंत्री होते किंवा कोणतं मंत्रालय त्यांच्याकडे होतं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक एक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय कोणतं होतं विज्ञान आणि तंत्रज्ञान यापैकी कोणता शब्द वाणाऱ्या शब्दाचा समानार्थाचा नाही किंवा अर्थाचा नाही कोणता शब्द वानर या शब्दाचा अर्थ नाही राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार मृग हा बघा वानर या शब्दाचा अर्थ नाही कोणता मृग नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील म्हणीचा अर्थ पर्यायामधून निवडायचा आहे बघा खाई त्याला खवखवे पुढील म्हणीचा अर्थ पर्यायामधून आपल्याला ना निवडायचा आहे खाई त्याला खवखवे तर राईट आन्सर बघा वाईट कृत्य केले की मनात डायलत राहते जर आपण काही वाईट करत असलो ज्याला भविष्याची चिंता कोणाला असते की जे चुकीचं करतोय म्हणजे काहीतरी चुकीचं करतो त्यामुळे त्याला भविष्यात चिंता असते त्यामुळे बघा या म्हणीचा अर्थ त्याच होतो खाई त्याला खव खवे खौ नेक्स्ट बघा लंकेची पार्वती वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल तर लंकेची पार्वती म्हणजे काय अंगावर डागिने नसलेली स्त्री लक्षात ठेवा अंगावर डागिने नसलेली स्त्री याचा अर्थ होतो लंकेची पार्वती नेक्स्ट क्वेशन आहे ब्रिटनची पोलादी महिला म्हणून कोणाला ओळखलं जातं ब्रिटनची पोलादी महिला म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं तर मारिट थेचर लक्षात ठेवा ब्रिटनची पोलादी महिला म्हणून कोणाला ओळखलं जातं मारिट थेचरला ओळखलं तर मारिट थेचर, थेचर। भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या तर राईट आन्सर आहे प्रतिभाताई पाटील होत्या लक्षात ठेवा प्रतिभाताई पाटील नेक्स्ट पहा रॉ याचा अर्थ काय होतो तर रॉचा चा अर्थ होतो बघा रिसर्च अँड अॅनालायसिस विंग काय होतं बघा रिसर्च अँड अनालायसिस विंग पुढचा प्रश्न आहे भारताचे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कितवे राष्ट्रपती होते तर भारताचे जे काही राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी हे कितवे राष्ट्रपती होते असा प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हे पंधरावे राष्ट्रपती होते कितवे पंधरावे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला होता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही सार्वजनिक गणेश उत्सव आहे हा कोणी सुरू केला होता ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांनी चालू केला होता कोणी लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात मोनोरेलचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं तर मुंबई या शहरामध्ये पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजाचं विस्तृत महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक नागपूर आणि गोंदियामध्ये कुठं नागपूर व गोंदियामध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात पुढचा प्रश्न आहे बघा एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे एकूण उत्पादनात चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन मॅगनीज कोणत्या मॅगनीज पुढचा प्रश्न आहे मॅगनीजचे साठे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात मॅगनीजचे साठे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये आढळतात कोणत्या नागपूर या जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे दोन हजार एक व दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचा फरक किती टक्के आहे एक आणि अकराच्या जनगणनेनुसार साक्षरतेचा फरक किती टक्के ने आहे राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक दोन पाच पॉईंट चाळीसचा फरक निघतो किती पाच पॉईंट चाळीसचा फरक निघतो नेक्स्ट पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबत महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो तर लोकसंख्येच्या बाबत आपल्याला माहिती आहे दुसरा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आहे पहा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचं प्रमाण टिंबटिंब इतकं आहे टिंबटिंब इतकं आहे तर राईट आन्सर आहेच ऑप्शन क्रमांक दोन पंचेचाळीस पॉईंट तेवीस किती आहे बघा पंचेचाळीस पॉईंट तेवीस इतकं प्रमाण आहे आता बघा आपल्याला कोणता प्रश्न विचारला या ठिकाणी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये जी काही जनगणना झाली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती होती तर एकोणीसशे एक्कावन्न मध्ये विचारलंय तर किती होती बघा एकशे चार इतकी होती किती एकशे चार पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती टक्के होतं राईट आन्सर हे बघायचं नागरी लोकसंख्येचं प्रमाण आत्ताच बघितलं आपण पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के होतं किती पंचेचाळीस पॉईंट दोन ना पुढचा प्रश्न काय बघा खांद्याचा सांध आहे या प्रकारच्या सांध्याचं उदाहरण आहे टिंबटिंब याचं उदाहरण आहे तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक चार उखळीचा सांधा कोणत्या प्रकारचा आहे बघा आपला जो खांदा आहे ते उखळीच्या सांधेचं उदाहरण आहे टिंबटिंबाच्या सहाय्याने विषाणू हे इतके सूक्ष्म असतात की ते फक्त त्यानेच दिसू शकतात तर राईट आन्सर आहे बघा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपनेच आपल्याला ते दिसू शकतात माथेरान हे हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये माथेरान हे हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्जत तालुक्यामध्ये कोणत्या कर्जत पुढचा प्रश्न आहे बघा गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन श्रीपाद अमृत डांगे या पुस्तकाचे लेखक आहेत भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचं दर्शन घडतं तर राईट आन्सर आहे बघा कृषी या क्षेत्रामध्ये बघा छुप्या बेरोजगारीचं दर्शन घडतं कुठं कृषी या क्षेत्रामध्ये पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील ठिकाण कोणतं आहे तर पूर्वीचं भिल्ल ठाणा म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार बुलढाणा आणि बुलढाणा या ठिकाणीच बघा लोणार सरोवर आहे कोणतं लोणार सरोवर ते उल्कापातामुळे तयार झालेलं लोणार सरोवर आहे पेरू या देशाची राजधानी कोणती आहे काय पेरू या देशाची राजधानी कोणती आहे तर पेरू या देशाची राजधानी बघा लिमा लक्षात ठेवा पेरू या देशाची राजधानी लिमा पुढचा प्रश्न आहे बघा चिखलदार आहे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये कोणतं चिखलदार आहे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये तर ऑप्शन क्रमांक तीन विदर्भामध्ये बघा चिखलदार आहे पर्यटन स्थळ कुठं विदर्भ पुढचा प्रश्न काय बघा ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाहण्यामध्ये कसा असतो तर ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाहण्यामध्ये खूपच अधिक असतो बघा जास्त असतो कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापलं गेलं कोणत्या आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदीच पुस्तक छापलं गेलं तर ऑप्शन क्रमांक तीन चायनीजमध्ये बघा जी काही चीनी आहे त्या ठिकाणी बघा पहिल्याच वेळेस पुस्तक छापलं होतं